आज जामनेर तालुक्याला, जळगाव तालुक्याला विशेष करून आणि भुसावळ तालुक्याला वरदान असलेलं असं आमचं वाघूर धरण 12 TMC याची कॅपॅसिटी, 11.5-12 TMC या ज्या ठिकाणी 100% भरलेला आहे आणि यामुळे आमचा सर्व भाग हा अतिशय सुजलाम सुफलाम झालेला आहे. आमच्या भागात केळी म्हणजे अशी अतिशय तुरळक स्वरूपात असायची, पण आज केळी उत्पादकतेमध्ये आम्ही आता खूप पुढे चाललेलो आहोत. रावेर तालुका आहे, यावल तालुका आहे, त्याचप्रमाणे आता जामनेर तालुका आणि इथली केळी एक्सपोर्ट ही खूप मोठ्या प्रमाणात होते. अतिशय चांगल्या दर्जाची केळी आमची या ठिकाणी उत्पादित होते आणि म्हणून मला असं वाटतं की धरण भरणं आमच्यासाठी फार आवश्यक असतं. हे आता 100% आणि इतक्या लवकर हे या ठिकाणी भरलं गेलेलं आहे. आता 4-5 गेटसुद्धा धरणाचे उघडलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. अनिल देशमुखांवरती CBI कारवाई करताना आपल्याला पाय बांधत आहे. नाही, अनिल देशमुखांवर कारवाई होते ती योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी गृहमंत्री असताना आमच्यावर अन्याय केला, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले आणि त्यात निष्पन्न झालेले आहेत. त्या गुन्ह्यामध्ये कुठलाही तथ्य नाही आहे. 3 वर्ष 12 दिवसापूर्वी मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली, माझा आमचा रामेश्वर त्या ठिकाणी गेला, त्यांनी त्या ठिकाणी त्याला मोबाईल दाखवला आणि मी व्हिडिओ याच्यावरून त्याला धमकी दिली, माझ्या नादी लागू नको, आणि त्याच्यावर आमच्यावर मोका दाखल करण्यात आला. म्हणजे मला कळत नाही, 3 वर्ष 12 दिवसांनी तो पुण्यात घडलेला गुन्हा तो मुक्तनगरला दाखल केला गेला, 550 किलोमीटरवर आणि 3 वर्ष 12 दिवसांनी. अतिशय मनगडत कहाणी, म्हणजे बिहार UPच्या डाकूनंसुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं कामच्या वेळेला पोलिसांना गृहमंत्र्यांनी करायला लावलं, अनिल देशमुखांनी करायला लावलं. आणि त्या संदर्भामध्ये एवढं प्रेशर तत्कालीन त्या ठिकाणचे SP जे होते आमचे प्रवीण मुंडे त्यांच्यावर त्यांनी टाकलं. महिनाभर त्यांनी त्याला नकार दिला की बाबा गुन्हा जर पुण्यात घडलेला आहे तर पुण्यात नोंद करा, पण नाही नाही तुम्ही इकडेच नोंद करा त्या गुन्ह्याची. आणि त्यांनी 550-600 किलोमीटर लांब त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करायला लावला आणि हा खोटा तदात अतिशय खोटा गुन्हा होता. सिद्ध झालेला आहे आणि म्हणून प्रवीण मुंडेंनी आता CBIची मी चौकशी मागणी केली, म्हणजे असेंब्लीमध्ये त्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतर प्रवीण मुंडेंनी स्टेटमेंट दिलं आहे की यांनी माझ्यावर महिनाभर खूप प्रेशर दिलं, खूप दडपण टाकलं आणि त्यामुळे आम्हाला हा गुन्हा दाखल करावा लागला. आणि ही वस्तुस्थिती आहे. अनिल देशमुखांना मी वारंवार 3-4 वेळा भेटलो, त्यांना विनंती केली, त्यांना सांगून बघितलं की आपण चुकीचं काम करतात, 3.5-3 वर्षांनी तुम्ही गुन्हा दाखल करायला लावतात, हे योग्य आहे का, न घडलेली घटना तुम्ही करायला लावतात. पण त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, माझ्यावर खूप वरिष्ठांचं प्रेशर आहे, मी याच्यामध्ये काही करू शकत नाही, तुम्हीच आमच्या वरिष्ठांना जाऊन भेटा, हे त्यांनीच मला सांगितलं. हे खोटं आहे का तुम्ही त्यांना विचारा ना. त्यांनीच मला सांगितलं की खडसेंचे वारंवार मला फोन येतात, मी त्यांच्या फोनही जुमानत नाही, पण ते आमच्या नेत्यांकडे जातात वरती आणि आमचे नेते माझ्यावर प्रेशर करतायत, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, अनिल देशमुख नाही म्हणतील तर त्यांना मला समोर उभं करा, मला समोर उभं करा त्यांच्या, हे ते बोलले आहेत की त्यातून मी सांगतो शब्दांशब्द. आणि त्यांनीच मला सांगितलं की आमच्या नेत्यांचा, वरिष्ठ नेत्यांचा, सर्वात मोठ्या नेत्यांचा, राष्ट्रवादीचा आमच्यावर दडपण आहे, त्यामुळे मला हे करावं लागलं, नाही तर मला ही वस्तुस्थिती माहिती आहे की चुकीचं आहे म्हणून, हा खोटा गुन्हा दाखल झाला म्हणून, हे त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो योग्य आहे आणि त्याची आता सगळी चौकशी झालेली आहे, अजूनही होईल आणि त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुम्हाला असं म्हणायचं की एकनाथ खडसेंचा दबाव अनिल देशमुखांवर होता आणि त्या माध्यमातून मला अनिल देशमुखांनी सांगितलं आणि जे रेकॉर्डिंग त्यावेळेचे स्पेशल PP प्रवीण चव्हाण यांचं जे रेकॉर्डिंग झालेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार नाव घेतले आहेत ना त्यांनी नाव. अनिल देशमुख किती चांगले आहेत, किती फटाफट काम करतात, कसे त्या बिलकुल गिरीश मानला पडतात, लवकर आत टाकून देऊ, देवेंद्र फडणवीसांवर कशी कारवाई करू, हे ते वारंवार बोलत आहेत त्या रेकॉर्डिंगमध्ये, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये ते बोलत आहेत, हे समोर आलेलं आहे आणि तुम्हीच दाखवलेलं आहे सगळ्यांनी. तासन तासाचं त्यांचं संभाषण आहे की या लोकांना कसं जेअरबंद करायचं, हे संपलं की कशी BJP संपते आणि त्यासाठी आपल्याला काही करायचं आहे, मला मोठ्या साहेबांनी सांगितलेलं आहे, माझ्यावर प्रेशर आहे, ते पण सांगतात PP की आपल्याला लवकर आटपायचं आहे. अनिल देशमुखांना अटक होईल असं वाटतंय. आता कायदेशीर काय कारवाई असेल ती होईल, कायदेशीर काय कारवाई असेल, पण ते जे सांगतायत पायाखालची वाळू सरकली अजिबात नाही, ह्या गोष्टीमध्ये 100% तथ्य आहे, नसेल तर त्यांनी माझ्यासमोर सांगावं की मी त्यांना भेटलो नाही म्हणून. आणि त्यांनी मला काय बोलले ते मी त्याच्यासमोर सांगेल, त्यांनी नाही म्हणावं की ते बोलले नाही. त्यांनी सांगितलं की माझ्यावर वरतून खूप मोठा दबाव आहे, मला माहिती आहे हे सगळं 100% खोटं आहे, पण ते मला करावं लागते नाईलाजाने, हे त्यावेळेला त्यांनीच मला सांगितलं, त्यांनी माझ्यासमोरून नाही सांगावं. मग
खडसेंमुळे हा कारवाई झाल्याचं अनिल देशमुख सांगतायत. दुसरीकडे रक्षा खडसे मात्र म्हणतात की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे इथेच थांबवा, यांच्यामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं समेट होतं? मला काही माहीत नाही, रक्षाताई काय म्हटलं मला काही संदर्भामध्ये माहीत नाही, मी अजून काही बघितलं नाही, मला माहिती पण नाही. एकनाथ खडसेंनी म्हटलं की भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही, जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुन्हा राष्ट्रवादीतच आपण काम. आता त्यांचंच त्याला समजत नाही आपण कुठे म्हणून, म्हणजे परिवारामध्येच कोण कुठे त्यांना सांगता येत नाही, कळत नाही असं वाटतं मला. त्यांच्या घरामध्ये कोण कोणत्या पक्षात आहे, कोणी कुठे जायचं, कोणी कुठे निवडणूक लढवायचं, कोणी कुठे आता मंत्री व्हायचं, परत असे त्यांचे सगळे व्यूहरचना चाललेली आहे. ते त्यांना त्यांना ते लक्षात, मला त्याविषयी काही घेणं देणं नाही. स्थानिक नेत्यांमुळे भाजप नाही मला कळत नाही. तर ते म्हणतात माझा प्रवेश वरती राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेला आहे, वरती अमित भाईंचं नाव सांगतायत, आमच्या मोठ्या नेत्याचं नाव घेता येते, आणि रुमाले गाड्यात टाकला फोटोही काढले पण ते फोटो बाहेर येत नाही. म्हणजे आता हे काय, मला तर गंमतच वाटते, असं कुठे होतं का एवढे मोठे नेते आमचा नेता प्रवेश करतील आणि खालचे नेते नाही म्हणता? आता आमची एवढी हिंमत आहे का? वरच्या नेत्यांनी प्रवेश दिल्यावर खालचे लोक नाही म्हणतील म्हणून, हां, आणि वरचे लोक ऐकतील आमचे? आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे. त्यामुळे मला ते काय म्हणतायत तेच गोंधळलेले आहेत मला वाटतं सध्या. त्यांनाच कळत नाही आपण काय बोलावं काय सांगावं म्हणून असं मला वाटतं आहे. आणि म्हणून त्यांनी आता कुठल्या पक्षात राहावं काय हा त्यांचा प्रश्न आहे. तुमचा विरोध आहे त्यांना भाजपत यायला? माझा काहीच कुठलाच विरोध नाही. वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तर आमचा कुठे विरोध आहे? मी वारंवार सांगतो आहे आमचा कुठलाही त्यांना विरोध नाही आहे. ते म्हणतात की जर भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर राष्ट्रवादीतच काम करेल. असं भाजप म्हणजे कोण आता आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वर अजून कोण आहे? नड्डा साहेबांच्या पक्ष अजून वर कोण आहे आमच्याकडे? तेच वरिष्ठ आहेत आमच्याकडे. भाजपने म्हणजे कोण म्हणजे मला हे समजत नाही. पण मला असं वाटतं की ते सध्या गोंधळलेले आहेत, त्यांना दोन्हीकडे पाय ठेवायचं आहे मला असं वाटतं. इकडे पाहू का तिकडे जाऊ, आता काय होईल काय नाही, आता काय होईल काय नाही, कुणाची सत्ता येईल कुणाची नाही, थोडीशी अशी संभ्रमावस्थिती आहे आणि म्हणून ते जरा गोंधळलेले दिसतात मला. असं एक म्हटलं जातं की भाजपमध्ये जाण्याचं, ज्याला रक्षा खडसे लोकसभेचे उमेदवार होते म्हणून ते भाजपकडे येऊ इच्छित होते, आता कन्या विधानसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता? हो, कन्या त्यांच्या आता त्या अध्यक्ष आहेत राज्याच्या महिला विंगच्या, त्या फिरत आहेत प्रवास करत, चांगलं आहे. आता ते ते म्हणतात की त्यांना तिकडून ताईंना तिकीट मिळत आहे, त्यांना निवडून आणायचं आहे. म्हणजे मला हेच कळत नाही की आपण कोणत्या पक्षात राहणार आहोत आणि कोणाचं काम करणार आहोत. आता तेच राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते म्हणतात मीच रक्षाताईंना खूप मदत केली, रक्षाताई सांगतात त्यांनी खूप मदत केली. मला हेच कळत नाही आहे म्हणजे आपण कोणत्या पक्षाचे आमदार कोणाला मदत करतो आहे. आता परत इकडे आले की मग मुली रक्षाताईंना खूप मदत केली, रक्षाताई सांगतात त्यांनी खूप मदत केली. मला हेच कळत नाही आहे म्हणजे आपण कोणत्या पक्षाचे आमदार कोणाला मदत करतो आहे. आता परत इकडे आले की मग मुली तिकडे उभारले की आपण पुन्हा तिला ती मदत करायची. म्हणजे हे सगळं सगळा म्हणजे असं त्याला संधी साधू असा विषय म्हणतात, शब्द वापरतात, तसा त्यांचा प्रकार चाललेला मला दिसतोय. तर हे होते मंत्री गिरीश महाजन. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबतचा जो काही विषय आहे हा केवळ संधी साधू असल्याचा प्रकार त्यांनी म्हटलेला आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.